महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येत 5 ऑगस्टला होणाऱ्या भूमिपूजनाला जाणार की नाही या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालं नाहीये. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे हे राम मंदिर भूमिपूजनाला गेल्यास माझी काही हरकत नाही असं त्यांनी म्हटलंय. राम मंदिर भूमिपूजनासाठी मी जाणार नाही कारण महाराष्ट्रातला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न माझ्यासाठी महत्वाचे आहेत असंही शरद पवार यांनी म्हटलंय. CNN न्यूज 18 दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय. अयोध्येतल्या जागेवर राम मंदिर उभं राहतंय ही देखील आनंदाची बाब आहे, मात्र मी त्या ठिकाणी भूमिपूजन सोहळ्याला जाणार नाही. त्या सोहळ्यापेक्षा मला कोरोनामुळे महाराष्ट्रात जे प्रश्न निर्माण झाले आहेत ते महत्वाचे वाटतात. यानंतर त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की उद्धव ठाकरे जर भूमिपूजन सोहळ्याला गेले तर, त्यावर शरद पवार म्हणाले की उद्धव ठाकरे जर राम मंदिराच्या भूमिपूजनाला गेले तर काहीही हरकत नाही, त्यांनी जरूर जावं, मात्र महाराष्ट्रातला प्रश्न महत्वाचा आहे असं त्यांना वाटलं आणि ते गेले नाही तरीही आमचं काही म्हणणं नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. राज्यपालांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री हे सर्वच जण आपल्या पसंतीनुसार वाहने खरेदी करू शकणार आहेत. राज्य सरकारने या संदर्भात शासन निर्णय आणला आहे. शासनाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या दर्जानुसार शासकीय वाहन खरेदीबाबत संभ्रम निर्माण होत होतो, या पार्श्वभूमीवर हा निर्णय जाहीर करण्यात आलाय. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्तींना वाहन त्यांच्या पसंतीनुसार खरेदी करता येणार आहे. यासाठी किंमत मर्यादा नसेल. राज्यातील जिल्ह्यांमध्ये दौऱ्यावर येणारे मंत्रिमंडळ सदस्य, कॅबिनेट मंत्री, उच्च न्यायालय न्यायाधीश, उपलोकायुक्त, राज्यमंत्री यांना वाहन खरेदीसाठी 20 लाखांची मर्यादा असेल. मुख्य सचिव, महाधिवक्ता, राज्य निवडणूक आयुक्तांना वाहन खरेदीची मर्यादा ही 15 लाखांपर्यंत असणार आहे. राज्यपालांचा परिवार तसेच राज्यस्तरीय वाहन आढावा समितीत मान्यता दिलेली अधिकाऱ्यांसाठी वाहन खरेदी मर्यादा ही 8 लाखांच्या आत असणार आहे. वाहनांच्या बदल्यात नवे वाहन खरेदी करण्याचा प्रस्ताव वाहन आढावा समितीच्या मान्यतेने मंजूर होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात राज्यातल्या जनतेला वाढीव वीज बिलाचा सामना करावा लागतोय. आधीच लॉकडाऊनमुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असताना वीज बिलामुळे अनेकांचं कंबरडं मोडलं. या प्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. राज ठाकरेंच्या पत्रानंतर राज्य सरकारला जाग आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ऊर्जा मंत्र्यांनी वीज कंपन्यांना निर्देश दिलेत. मुख्यमंत्र्यांनी वीज कंपन्यांना सरकारी आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खासगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दात समज द्यावी, अन्यथा या खासगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल अशी आक्रमक भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. लॉकडाऊनच्या काळात सरकारी आणि खासगी वीज कंपन्यांनी ग्राहकांना अव्वाच्या सेवा बिलं पाठवली. राज ठाकरेंनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित कार्यवाही करण्याची मागणी केली. वीज कंपन्यांनी पाठवलेली बिलं म्हणजे ग्राहकांची लूट आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहाची शाश्वती नसताना वाढीव वीज बिल पाठवणं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरचं प्रहार करण्यासारखं आहे असं राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या या पत्रानंतर तात्काळ ऊर्जा मंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. फ्रान्सहून रवाना झालेले 5 राफेल लढाऊ विमान आज भारताला मिळणार आहेत. सुमारे 7000 किलोमीटर प्रवास करून राफेल विमानांची पहिली बॅच आज अंबालाच्या एअरफोर्स स्टेशन इथे पोहोचेल. भारतात येताना विमानं 30,000 फूट उंचीवर असतात, त्यात इंधन भरण्यात आलं. अंबाला एअरफोर्स स्टेशन परिसरात गर्दी होण्याच्या शक्यतेने हवाई दलाच्या विनंतीनंतर स्थानिक प्रशासनाने इथे कलम 144 लावण्यात आले. याशिवाय फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीवरही बंदी घालण्यात आली आहे. भारत सरकारने हवाई दलासाठी 36 राफेल विमानांची खरेदी करण्यासाठी 4 वर्षापूर्वी फ्रान्स सोबत 59,000 कोटी रुपयांचा करार केला होता. दुपारी 1 ते 3 दरम्यान कोणत्याही वेळी राफेल लढाऊ विमान अंबाला एअरबेसवर पोहोचतील. भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल RKS भदौरिया आज अंबाला एअरफोर्स स्टेशनवर 5 राफेल लढाऊ विमानांचं स्वागत करणार आहेत. छोटेखानी समारंभात राफेल विमानं हवाई दलात सामील केले जातील. मीडियालाही या कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी नाही आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम 5 ऑगस्टला पार पडणार. या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गजांना आमंत्रण देण्यात आलंय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी CNN न्यूज 18 या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राम मंदिर भूमिपूजनाचं निमंत्रण मिळालं तरी आपण जाणार नाही ही भूमिका स्पष्ट केली. पवारांच्या या भूमिकेवर भाजप नेते निलेश राणे यांनी सडकून टीका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट केलंय की बातमीची हेडिंग वाचली तेव्हा वाटलं MIM पक्षाचा OBC बोलतोय, नंतर पवार साहेबांचं नाव दिसलं. एवढं मात्र खरं, पवार साहेबांचं वय बघून कोण काय बोलत नाही, पण जसजसं वय वाढतंय तसं हिंदू धर्मावर पवार साहेबांचा राग पण वाढताना दिसतोय असं निलेश राणे यांनी ट्विट केलंय. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा IOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ॲप सर्च करा
डाउनलोड करा। आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर।